गुडगावच्या ओपन थिएटरमध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळून लावला. गुडगावच्या सायबर सिटीमध्ये पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यक्रम सुरू होताच काही शिवसैनिकांनी या कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला आणि स्टेजवर चढून कार्यक्रम बंद पडला. यापुढे संपूर्ण भारतात कुठेही पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम होऊ देणार नाही अशी धमकी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली आहे. पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सांबा सेक्टरवर रात्री तुफान गोळीबार केला. पाक सैनिकांनी डागलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात दोन मजूर जखमी झालेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याचं भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. दरम्यान सुरक्षा दलानं राजौरी जिल्ह्यातील एका वर्दळीच्या मार्गालगत असलेल्या भूमिगत नाल्यातून डिटोनेटरसह 2 किलो स्फोटकं जप्त केली आहेत आणि दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नव्या वादात सापडलेत. अंधविश्वासाचे विरोधक अशी ओळख असणारे नितीश कुमार एका तांत्रिकाला शरण गेलंय. झप्पेबाबा नावानं प्रसिद्ध असलेल्या या तांत्रिकाच्या दरबारात नितीश कुमार यांनी हजेरी लावली. इतकंच नाही तर बिहार विधानसभा निवडणुकीत विजयासाठी साकडं घातलं. या भेटीचा व्हिडिओ भाजप नेते गिरिराज सिंग यांनी ट्विटरवर जारी केलाय. देशात असहिष्णुता निर्माण झाल्याचं कारण देत साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणारे आणि राजीनामा देणाऱ्या साहित्यिकांना ज्येष्ठ गीतकार दिग्दर्शक गुलजार यांचा पाठिंबा मिळालाय. सध्या देशात बोलण्याचीही भीती वाटते अशी परिस्थिती देशात कधीही नव्हती असं गुलजार यांनी म्हटलंय. साहित्यिक राजकारण काय करणार ते तर मनात येतील ते बोलतात असंही गुलजार यांनी म्हटलंय. भारतीय वायुदलामध्ये लढाऊ विमानांच्या वैमानिक म्हणून महिला अधिकारी आता लवकरच दिसणार आहेत. यासाठी एअरफोर्स अकॅडमीमधल्या सध्याच्या बॅचमधूनच महिला अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही माहिती दिली आहे. गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये सध्या पोलीस कोठडीत असलेले पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक हार्दिक पटेल आणि त्यांच्या 3 साथीदारांनी अन्नत्याग करत उपोषण सुरू केलं आहे. आपल्या पालकांना कोठडीत भेटायला येण्याची परवानगी देण्याची हार्दिक यांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण केल्यास आपण उपोषण सोडू असं हार्दिक यांनी म्हटलंय. पाकिस्तानचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारताचं नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. सुमारे 15 वर्षांपासून भारतात राहणारा अदनान सामी यानं आपल्या भारताचं नागरिकत्व मिळावं असा अर्ज केला होता. दरम्यान कलेच्या क्षेत्रातलं अदनान सामीचं योगदान पाहता त्याला भारतीय नागरिकत्व देण्यासाठी भारताचे अटॉर्नी जनरल यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालय सुद्धा याबाबत अनुकूल विचार करत आहे. दरम्यान अदनान सामीची कायमस्वरूपी भारतीय नागरिकत्वाची मागणी पूर्ण झाल्यास शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार हे बघणं आता उत्सुकतेचं आहे. मालदीवच्या अध्यक्षांच्या बोटीवर झालेल्या स्फोटाप्रकरणी शनिवारी येथील पोलिसांनी देशाचे उपाध्यक्ष अहमद अदीब यांनाच अटक केली. अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या बोटीवर काही दिवसांपूर्वी झालेला स्फोट हा त्यांचा मारण्याचा कटच होता असा सरकारचा आरोप आहे. सिंगापूर दौऱ्यावरून परतत मालदीव्समध्ये उतरताच अदीब यांना विमानतळावर अटक करण्यात आली. पंधरा वर्षांपूर्वी अपघातांना सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेली गीता ही भारतीय तरुणी 26 ऑक्टोबरला मायदेशी परत येते. यावेळी ईदी फाउंडेशन या धर्मादाय संस्थेचे 5 अधिकारी तिच्या सोबत असतील. गीताचं कुटुंबीय बिहारमध्ये वास्तव्यास आहे. ती भारतात आल्यानंतर तिच्या पालकांची डीएनए चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिला पालकांकडे सोपवलं जाईल. अमेरिकेतील टेक्सासला महापुराचा फटका बसला. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रस्ते रेल्वेमार्ग पाण्याखाली गेलेत. अशाच एका रेल्वेला पुराच्या पाण्याचा फटका बसला. पुराच्या पाण्याचा हा जो फटका बसला त्यातून वाट काढत असताना ही ट्रेन रुळावरून घसरली. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. लिबियातील बेनगाझी या शहरात 2012 साली अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी रोडहॅम क्लिंटन यांची सिलेक्ट समितीसमोर सलग 11 तास चौकशी झाली. या हल्ल्याच्या वेळेस आपण परिस्थिती कशी हाताळली याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.